हे दत्त मंदिर कसं स्थापन झालं, त्यामागची कोणती कथा होती ती आपण ऐकली, त्यांचा अनुभव ऐकला, आणि आता त्यांच्या आयुष्यात अजून कसे वेगवेगळे प्रसंग आले आणि दत्तात्रेयांनी कशी अनुभूती त्यांना दिली प्रत्येक वेळोवेळी ती आपण ऐकणार आहोत. तुमच्या घरातल्यांना मंदिर स्थापन झाल्यानंतरचे वेगवेगळे सगळ्यात असा एखादा मोठा अनुभव सांगा. मोठा चौथा संत ठेवायचे 12 वर्ष झालेले. मग दत्ताला माझ्या आईने विनंती केली, माझ्या आई हजार होतो, एक मुलगा दोन मुली झाल्या त्या. मग मी एक मुली एक मुलगा जाऊ होता. आईने प्रार्थना केली की दत्ता माझ्यापेक्षा माझ्या मोठा जेठाला विवाह असं बाहेरला. मग आईने एक हट्ट धरला मला दत्ताजवळ की पाहिजे मला आत्ता मला मुलगा पाहिजे माझ्या बाहेरला. तर मग मुलगा झाला बा असं. मग तेव्हापासून मग थोडी बरकता वाला गो, तू बी जन्माला आला तेव्हापासून जास्त सरी कमाई हे ते सरी बरकता वाढली का नरळ धार घ्यायची हे ते जिमेन जिमला सर्व वाढतं चाललं मग त्याच्यापासून जास्त जास्त. मग त्यानंतर मग आबीचा जन्म झाला ते बी आई, नंतर माझा झाला. माझ्या जन्माच्या टायमाला अशी ज्वारी पिटली तर घरात असे मोकळे गण दोन कोठे भरून मोठमोठले घराचे मोकळे टाकले वाढते. बैल जोडी आली होती माझी जन्माच्या दिवशीच. बैल जोडी ते दत्ताच्याच याला बांधून गेले फाटकाला आलेली आणि पूर्ण आहे 12 दिवसांनी पूर्ण आहे. मग तर बरं म्हणे आज जास्त भरता ना मग सगळं असा बसू द्या ना असं. मग त्यापासून आले जास्त बोलू बिनी मग आता कोणाच खायला नाही दोन्ही स्वीपास नाही त्या फक्त टाकलं चुलती जाऊन टक्का आले. आईने मोठी चुलती नाही चुलता नाही सगळ्या प्रेमा सगळं प्रेमा हे करे नाव म्हणे आजीनी ठेवलं आजीने ठेवलं ना असं सगळ्या प्रेम मध्ये हे केलं मग जिथं माझी पायच होतं टांगायला जायचं लहान मग तिथं माझ्या आजीने सांगितलं होतं की हा मुलगा हे मुलगी तू जिथं जाशील तिथे घेऊन जा तू येस येस ये जायला त्या कामावर तुला. अजून कोणता अनुभव तुम्ही सांगत होते डोळ्याचा? मग आजी तर वाटली होती आमची तो होता दहावा दर्शनात. म्हणा मोठा चुलता तसा मामा दादा नंदाळा नव्हतं की मामीले उशिरा मुलगा जाय मग तिने जावंसं ठेवा होता तर त्या खारं करे खारं म्हणजे चालत नव्हतं तरी म्हणा मोठाच होता बैजाबी मामा मामा एक मामा मामी राजी मामा मामी म्हणजे आपलं चालत नाही दुसऱ्या घरनं खायला येसो विना पाणी पिय येसो जाऊ दे बाबा आले म्हणे आई नाही म्हणे जाऊ नका तुम्ही आपलं चालत नाही पाणी मरंडा म्हणजे ते आपले त्रास आहे आपले त्याच्या जाळ नाही तरी म्हणे लांबू राहतो मी एकच निम्मी रस्तापर्यंत गातीत का तर पोरा पडा त्याच सांग लगेच दाडगरच पडा घुमरटो म्हणजे तुमचं चुलत भाऊ हा जसा पडायचा असतो गोळा म्हणजे डायरेक्ट पडता क्षणी त्या उंबऱ्यावर एक डोळा पूर्ण बाहेर पडला डायरेक्ट डोळा म्हणला मग पडला लगेच घातली घासण्याचा मग आई नाही करा लागली मला लगेच तुझ्या वळा काय मला सांगेल ते नाही सांगा ना तुला म्हणे म्हणे ते मी तर काय करणार बरं पुस्तक सांगणार मीच पाडत नव्हतं डोळ्यानेच काढा म्हणे असं मग आई म्हणे तुम्ही काढा मग तुम्ही बसायला पाहिजे तुम्ही असं माशाची रक्षा टाक बा रक्षा टाक रक्षा म्हणतो डोळा बसावा तर रक्षा टाकी रक्षा टाक मला लगेच गोळा बसणार तर कसे द्या काही नाही काही सांग औषध नाही गोळा नाही काहीच नाही म्हणजे डायरेक्ट बसून डायरेक्ट बसून गेला सगळं दुनियाला नवर वाट लांब लांब लय पावले बापरे सगळं पंचक्रोशीच कळालं की डोळ्याला काही नाही करत नाही रक्षा लावली फक्त रक्षा लावली त्या नाही तुम्ही महाराज तुम्ही सोय करा मी नावली मी ते जेवा तुम्ही सवय करा त्याप्रमाणे सांगा असं असतं खटा रक्षा टा नावली असं नाही कर नेमका ठेव नेमका ठेव तो अनुभव मोठा सांगायचा.